नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजप आणि मनसेच्या युतीबाबतची. आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवरती दोन्ही नेत्यांची भेट होईल. मुंबई महानगरपालिका आणि इतर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यानं चर्चेला उधाण आलंय. तर दुसरीकडे राज ठाकरेंसोबत ही सदिच्छा भेट असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. राज ठाकरे यांनी त्यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका बदलणं गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले आणि काही मुद्द्यांवरती स्पष्टीकरण करायचंय त्यासाठी चर्चा करणार असल्याचं पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा दोन पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांना भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच, त्याचे राजकीय अर्थ देखील काढले जातात. आणि या संदर्भातली उद्या महत्त्वपूर्ण अशी भेट होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या तुम्ही राज ठाकरेंची भेट घेत आहे. यापूर्वी तुम्ही असं विधान केलं होतं की मी ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे आणि त्यानंतर भेटणार आहे. उद्या तुमचं भेटीचं ठरलेलं आहे, काय नेमकी चर्चा होईल? पहिलं तर ही सदिच्छा भेट आहे. कोविड पिरियडचा मोठा कालावधी असा गेला की अशा प्रकारच्या भेटीगाठीच बंद होत्या, त्यामुळे ही सदिच्छा भेट आहे. तर दोन राजकीय नेते एकत्र भेटले की चर्चा होणारच. त्याप्रमाणे जो मुद्दा आमचा वारंवार आहे की राजसाहेबांनी परप्रांतीयांबद्दलची त्यांची भूमिका बदलावी आणि राष्ट्रीय विचार मांडावा, किंवा या देशात कोणालाही कुठेही जाऊन नोकरी करण्याचा, सेटल होण्याचा अधिकार आहे. त्याला पहिल्यांदा त्याच्या राज्यातच सेटल व्हायचं असतं, तिथे नाही स्थिती म्हणून तो दुसरीकडे जातो. ही परप्रांतीयांबद्दलची भूमिका त्यांनी बदलावी असा जो आमचा आग्रह आहे, त्या विषयात त्यांची काय मतं आहेत तर एकदा भेटून चर्चा करू. तुम्ही भेटून चर्चा करणार आहात, परप्रांतीयांबद्दल त्यांचं जर मत बदललं तर येत्या काळामध्ये भाजपसोबत आपल्याला मनसे मुंबई किंवा इतर शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे का? नाही, जर तर काही अर्थ नाही, कारण एक तर पहिलं त्यांची भूमिका त्यांनी बदलणं, दुसरं आमच्याकडे मी एकटा निर्णय करत नाही, आमची एक टीम आहे. बाकीच्या पार्ट्यांचं बरं आहे की त्यांनी निर्णय करत असतं, बाकीच्या इम्प्लिमेंट करत असतं. पवारांच्या पार्टी म्हणजे पवारसाहेबांच्या पवारांनी ठरवायचं, राजसाहेबांच्या पार्टीत त्यांनी ठरवायचं, उद्धवजींच्या पार्टीत त्यांनी ठरवायचं, आमच्याकडे आम्ही सगळे म्हणून ठरवतो. त्यामुळे जर तरला अर्थ नाही, उद्याची भेट अगदीच जरा म्हणू की पूर्णपणे सदिच्छा भेट. जर तरला अर्थ नाही आहे, मात्र भाजपाकडून राज ठाकरेंसाठी पहिला हात पुढे केला गेलेला आहे का? नाही नाही, असं नाही म्हणणार. म्हणजे अजून कुठलाच प्रस्ताव नाही. ही अगदी ॲक्सिडेंटली एक एक विषय पुढे जात चाललेला आहे. माझी त्यांची अचानक पूर्णपणे ॲक्सिडेंटली नाशिकमध्ये भेट झाली. त्यातून असा विषय आला की एकदा बसून बोललं पाहिजे. ते बसून बोलणं उद्या आहे. उद्या बसून बोलणं होणार आहे, मात्र उद्या नेमकं भेटीमध्ये काय चर्चा होते आणि नंतर त्याचे काय राजकीय अर्थ निघतात ते आपल्याला येत्या काळामध्येच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महत्त्वाची भेट एक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मानली जाते आणि त्यामुळेच या भेटी संदर्भात चर्चांना उधाण आलंय. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आज सकाळी जाणार आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत फोनलाईन वरती सध्या आहेत. तुषार, किती वाजता ही भेट होणार आहे? सकाळी 11:30 राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या राजनिवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भेट घेणार आहेत. चंद्रकांत पाटलांची आणि राज ठाकरेंची यापूर्वी ऍक्सिडेंटल अशी भेट झाली होती, मात्र आता ही नियोजित भेट होत आहे. त्यामुळे या नियोजित बैठकीमध्ये भाजप आणि मनसे यांचं सूत जुळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की मध्यंतरी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांसंदर्भातलं जे भाषण केलं होतं त्याची ऑडिओ क्लिप ही चंद्रकांतदादांनी ऐकली होती आणि त्यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी ही ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे आणि आता या संदर्भात मी राज ठाकरेंना भेटणार आहे. ती जर नियोजित भेट असेल तर आपल्याला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे किंवा भाजप यांचं काय नेमकं इक्वेशन होतंय का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता काल त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये देखील असं म्हटलेलं आहे की जो मनसेचा परप्रांतीयांसंदर्भातला जो प्रश्न आहे तो त्यांनी व्यापक करावा. जर राज ठाकरेंनी परप्रांतीयांसंदर्भातली आपली भूमिका बदलली तर येत्या काळामध्ये
मनसे भाजपसोबत असतात का, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। मात्र सकाळी 11:30 जी बैठक होईल या बैठकीमध्ये काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपने मनसेला प्रस्ताव पुढे केल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि याला आता राज ठाकरे नेमका कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, तुषार, भाजपचे इतर कोणी असणार आहे का या भेटीमध्ये का फक्त चंद्रकांत पाटीलच? भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आज स्वतः चंद्रकांत पाटीलच असतील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघच असतील। सुरुवातीला या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। मात्र आजच्या चर्चेमध्ये ही चर्चा किती वेळ चालते आणि या चर्चेचा मुद्दा नेमकं काय असेल या दोघांच्या भेटीनंतर आपल्याला समजू शकेल। बरोबर तुषार, आणि जर मनसेनं आपलं परप्रांतीयांसंदर्भातलं मत किंवा भूमिका बदलली आणि त्यासाठी असा भाजपचा प्रयत्न आहे, कारण मनसेनं तो एक मुद्दा सोडला तर मग बाकी सगळं सिच्युएशन किंवा बाकी सगळी परिस्थिती अनुकूल आहे मनसेसोबत युती करण्याला असं एकंदरीत दिसतंय? अर्थात श्वेता, कारण की आपण जर पाहिलं असेल की राज ठाकरेंनी मध्यंतरी उत्तर भारतीयांचा एक मेळावा घेतला होता आणि मेळाव्याला संबोधताना त्यांनी भाषण देखील केलं होतं आणि त्याच भाषणाची क्लिप स्वतः चंद्रकांत पाटील यांनी ऐकली आहे। कारण की भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे तर मनसे आपण हा पाहत असाल तर प्रादेशिक पक्ष आहे। तर या दोन पक्षांना येत्या काळामध्ये एकत्रितपणे काम करायचं असेल तर त्या पक्षांची विचारधारा ही फार महत्वाची असते। त्यामुळे चंद्रकांत दादांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की भाजपाची विचारधारा ही राष्ट्रीय विचारधारा आहे आणि आता मनसे या पक्षाचं परप्रांतीयांसंदर्भातलं जे मत आहे जर त्यांनी ते व्यापक केलं, ते जर बदललं तर येणाऱ्या काळामध्ये आमची चर्चा होऊ शकते। मात्र ही पहिल्यांदा भाजपाकडून एक त्यांचा प्रदेशाध्यक्ष त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज चर्चा करत आहे। त्यामुळे आज या चर्चेमध्ये नेमकं ते राज ठाकरेंना काय सांगतात किंवा राज ठाकरेंकडून त्यांना काय सांगितलं जातंय या संदर्भातली चर्चा होणार आहे। ही जरी प्राथमिक जरी चर्चा जरी असली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वपूर्ण अशी चर्चा असणार आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये च्या परिसरामध्ये जो मराठी मतदार वर्ग आहे त्या अनेक पॉकेट्समध्ये मनसेचा मोठा सहभाग आहे। त्यामुळे जर भाजपने आता जर काही हालचाली सुरू केल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगळी इक्वेशन मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने पाहायला मिळू शकतात। अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जरी चंद्रकांत पाटील म्हणत असले ही सदिच्छा भेट आहे, तरी सुद्धा महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र ही महत्वाची बैठक म्हणावी लागेल आणि तशाच चर्चा सध्या सुरू आहेत, कारण येत्या काळामध्ये जर भाजप आणि मनसे यांच्यामध्ये सूत जुळायचं असेल तर त्या दृष्टीनं ही महत्वाची बैठक। पुढची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची। अलोरा इथे हलवलेल्या दुर्घटनाग्रस्त लोकांच्या इमारतीमध्ये अखेर वीज सेवा सुरू झाली आहे। पाण्याच्या व्यवस्थेसह जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात येते आहे। त्यासाठी चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार स्वतः अलोरेमध्ये दाखल झालेत आणि सर्व स्थलांतरित लोकांना आवश्यक त्या सोयी प्रशासन पुरवणार असं प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितलं। दुर्घटनाग्रस्त लोकांना ज्या ठिकाणी विस्थापित केलेलं होतं किंवा त्यांचं स्थलांतरण केलेलं होतं तिथे वीज नव्हती, पाणी नाही, जेवणाची सोय नाही, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळे लोक राहत होते। मात्र न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली आणि त्याचा अखेर इम्पॅक्ट दिसला आहे। प्रांताधिकारी थेट या सगळ्या स्थलांतरितांच्या किंवा जे विस्थापित केले गेलेले आहेत लोक त्यांच्या भेटीसाठी गेले आणि मग या दुर्घटनाग्रस्त लोकांच्या ज्या इमारतीमध्ये ते राहत आहेत त्या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। प्रांताधिकारी प्रवीण पवार हे अलोरेमध्ये आले कारण काही जणांना अलोरेमध्ये विस्थापित करण्यात आलेलं होतं, तात्पुरती त्यांची सोय करण्यात आलेली आहे आणि तिथे आता त्या इमारतीमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, त्यांच्या जेवणाची देखील सोय करण्यात आलेली आहे। चिपळूणमधील काही नागरिक हे अलोरेमध्ये विस्थापित करण्यात आले होते, त्यांची तिथे सोय करण्यात आलेली असताना इतक्या दिवसांपासून ना वीज ना पाणी पुरवठा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे लोक राहत होते आणि अलोरे इथे हलवलेल्या दुर्घटनाग्रस्त लोकांच्या इमारतीमध्ये अखेर वीज सेवा सुरू करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, चिपळूणमधले दुर्घटनाग्रस्त हे नागरिक ते कधीपासून अलोरेतल्या या इमारतीमध्ये राहत आहेत
विना पाणी विना वीज। पोचरीमध्ये दुर्घटनाग्रस्त लोक आहेत त्यांना तातडीने स्थलांतर करण्यात आलं होतं चिपळूण तालुक्यातल्या मध्ये, मात्र काल संध्याकाळी त्यांना ज्या ठिकाणी तिथे स्थलांतर करण्यात आलं होतं तिथे प्रत्यक्ष जेव्हा ती 19 कुटुंब आहेत, 19 कुटुंब तिथे राहण्यासाठी गेली त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याची समस्या मोठी होती, त्याचप्रमाणे लाईट देखील अनेक ठिकाणी नव्हती, होल्डर तुटलेले होते, बल्ब नव्हते त्या ठिकाणी, आणि अशा परिस्थितीमध्ये खेड प्रशासनाकडून त्यांना तातडीने अलुऱ्यामध्ये स्थलांतर करण्यात आलं होतं। आपल्याला माहिती आहे की पोसरेमध्ये दरड दुर्घटना झाली होती आणि त्याच्यामध्ये अनेक जणांचा जीव गेला होता, अनेक कुटुंबांचे सदस्य त्याच्यामध्ये गमावले होते, आणि हे सगळे कुटुंब त्यांच्या दुःखात असताना त्यांना कुठेतरी स्थलांतराचा आधार हवा होता, शाश्वत एखादं ठिकाण हवं होतं राहण्यासाठी, आणि प्रशासनाकडे पर्याय नव्हता म्हणून खेडमधून चिपळूण मधल्या अजूनच त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं। मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना ते हे सगळं भयानक परिस्थिती समोर आली। हे सगळं ह्या सगळ्यांची पाहणी करण्यासाठी जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खजर हुसेन दलवाई त्या ठिकाणी गेले आणि तिथे गेल्यानंतर लोकांनी तिथल्या ज्या समस्या त्यांच्या त्यांच्या खासदारांसमोर मांडल्या आणि तात्काळ हुसेन दलवाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ते फोन करून ह्या सगळ्याचा जाब विचारला। अनेक ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा त्यांनी पाठपुरावा केला त्यावेळेला असं लक्षात आलं की कोणतीही पूर्वकल्पना चिपळूण मधल्या प्रशासनाला देण्यात आली नव्हती, अचानक ह्या लोकांचं तिथे स्थलांतर केलं होतं आणि त्यामुळे या लोकांना तिथे अनेक समस्या ज्या आहेत त्या निर्माण झाल्या होत्या। ज्या वेळेला त्या लोकांचं तिथे स्थलांतर करण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांच्या खाण्याची देखील ती सोय नव्हती, अखेर तिथल्या जे आजूबाजूचे राहणारे लोक आहेत त्यांनी मग ती जबाबदारी घेतली की आजच्या रात्रीचं जेवण आम्ही देऊ किंवा कॅन्डल वगैरे ह्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत रात्रीच्या त्या तिथे आम्ही देऊ। लहान मुलांसहित तिथे महिला होत्या ह्या मोठी गैरसोय होती, मात्र ज्या वेळेला आपण जी बातमी लावून धरली आणि हुसेन दलवाई यांनी जेव्हा त्या प्रशासनाला धारेवर धरलं तेव्हा काही क्षणात पुढच्या 1-2 तासांमध्ये तिथली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती प्रशासनाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन चिपळूणचे प्रांत अधिकारी प्रवीण पवार आहेत त्यांनी स्वतः त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी जाऊन ती सगळी परिस्थिती जी आहे त्याची पाहणी करून तिथली जी सोय विजेची असेल किंवा पाण्याची असेल ती सुरळीत केलेली आहे। सध्या त्या ठिकाणी प्रशासनाची सगळी मदत पुस्तसं करत आहे आणि बाकीच्या ज्या त्यांच्या सोयी आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील पूर्ण करण्यासाठी प्रशासन संपूर्ण प्रयत्न करेल असं देखील प्रशासनाच्या वतीने काल सांगण्यात आलेलं आहे। बरं, स्वप्नील, ही इमारत कोणती आहे, साधारण किती विस्थापित नागरिक तिथे राहत आहेत, ही तात्पुरती सोय आहे का? अर्थात जसं की आपण म्हटलं की तिथे पोसरेमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती होती त्यामुळे तिथल्या लोकांचं तात्पुरतं स्थलांतर हे तिथल्या शाळांमध्ये करण्यात आलं होतं, मात्र त्या ठिकाणी सुद्धा लोक जे आहेत ती भीतीच्या छायाखाली होती, त्यामुळे प्रशासनाकडे त्यांचं असं सांगणं होतं की आम्हाला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी न्या आणि पर्याय नसल्यामुळे प्रशासनाने अलोरे येथे जी वसाहत आहे शासकीय वसाहत आहे ती त्या ठिकाणी रूम खाली होत्या, राहण्याची व्यवस्था होती, इमारती चांगल्या होत्या, मात्र अनेक वर्षापासून त्या इमारती पडून असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची डागडुजी नव्हती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असलेले जे होल्डर आहेत किंवा लाईटचे कनेक्शन आहेत त्यांचे प्रॉब्लेम होते, पाण्याच्या कनेक्शनचे प्रॉब्लेम होते, अनेक ठिकाणी नळ हे सतत चालू राहत होते, त्यामुळे हे सगळी तिथे गैरसोय होती आणि ही जी त्यांची व्यवस्था आता केलेली आहे अर्थात तात्पुरत्या स्वरूपाची आहे, प्रशासनाकडून अजूनही कायमस्वरूपी स्थलांतराचा कुठलाही उपाययोजना त्या ठिकाणी केलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत त्यांची दुसरी व्यवस्था होत नाही तोपर्यंत ते तिथेच राहणार असल्याची माहिती आता आपल्याला मिळते। बिलकुल, तात्पुरतं जरी त्यांचं स्थलांतरण केलेलं असलं तरी स्वप्नील, News18 लोकमतच्या बातमीनंतर तिथे त्या लोकांना वीज पाण्याची आणि जेवणाची मात्र सोय झाली आहे। पुढची बातमी, येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता आहे, कारण कॉलेज सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेजेस सुरू होतील असं नाही, कोणत्या भागात कोरोनाची काय स्थिती आहे यावरती हा निर्णय अवलंबून असेल। तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याबाबतचा अहवाल 15 दिवसात येईल आणि त्यानंतर त्यासंबंधीची माहिती दिली जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलंय।
त्या जिल्ह्यातली कोविडची परिस्थिती काय याचा अहवाल 8 दिवसामध्ये आम्हाला दिला पाहिजे आणि नवीन अकॅडमिक इयर सुरू ज्यावेळी होईल त्यावेळी फिजिकली कॉलेजेस आपल्याला कशी सुरू करता येतील यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि हा सगळा अहवाल आमच्याकडे 15 दिवसामध्ये येईल. परंतु मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये समप्रमाणामध्ये विद्यार्थी असतील किंवा प्रत्येक जिल्ह्याचा क्रायटेरिया तो सारखाच असेल असं मला वाटत नाही. कारण आज विदर्भामध्ये पूर्ण ही लाट ओसरलेली आहे, खान्देशामध्ये ओसरलेली आहे, पण काही ठिकाणी म्हणजे आपण कोकण पकडलं तर कोकणामध्ये अजून लाट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीनं कॉलेजेस सुरू करायची हा निर्णय दोन्ही संचालकांबरोबर कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना काल आम्ही सांगितलेल्या आहेत. आता कोरोनाचे नवनवे व्हेरियंट तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज नाही, कारण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. या लॅबमुळे 2 ते 4 दिवसात डेल्टा टेस्ट रिपोर्ट मिळणार आहे आणि यापूर्वी पुण्याला ही सॅम्पल्स टेस्टसाठी पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल 2 महिन्यांचं वेटिंग आता संपणार आहे. आता कोरोनाचा वेगवेगळ्या व्हेरियंट्सला तपासण्याची सुविधा मुंबईमधल्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये मिळणार आहे. जीनोम सिक्वेन्सिंग या अद्ययावत प्रणालीचा वापर करत जीनोम सिक्वेन्सिंग या मशीनमध्ये डेल्टा प्लस किंवा कोरोनाचा वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास एकाच ठिकाणी करणं शक्य होणार आहे कस्तुरबा रुग्णालयामध्ये. अशा पद्धतीने ही लॅब बनवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये एकाच वेळेला 380 सॅम्पल्सचं टेस्टिंग होऊ शकतं. साधारणपणे 10 कोटी रुपये किमतीचं हे मशीन आहे जे अमेरिकेतनं पालिकेनं मागवलं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं इनॉग्रेशन केलं, उद्घाटन केलंय. खरं तर ह्या 2 मशीन्स या आतमधल्या केबिनमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत जिथे सर्वसामान्यांना जाण्यास परवानगी नाही आहे. परंतु न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हे सगळे व्हिज्युअल्स बघत आहात की जिथे आतमध्ये हे 2 मशीन्स बसवलेले आहेत त्या मशीन्समध्ये कोरोना असेल किंवा इतर कुठल्याही साथीच्या आजाराचे वेगवेगळे व्हेरियंट्स असतील यांची तपासणी होऊ शकते आणि त्यानंतर नेमकं विषाणूचं स्वरूप कसं बदलतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या अर्थी ही एक यंत्रणा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळालेली आहे याचा फायदा आगामी काळामध्ये वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी किंवा बदलणारं स्वरूप समजून घेण्यासाठी नक्कीच होणार आहे. व्हिडिओजेनी सचिन कुबळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी आहे स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी अर्थात SMA या आजारानं ग्रस्त असलेल्या 17 मुलांना नवीन जीवन मिळावं यासाठी कोट्यवधी रुपयांचं स्पिनरझा इंजेक्शन मुलांना आयुष्यभर मोफत दिलं जाणार आहे. याविषयी नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. मुंबईतील नायर रुग्णालयाकडनं आता SMAच्या रुग्णांना थेट 17 मुलांना मोफत औषधी मिळणार आहेत. नेमकी उपचार पद्धती काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नायरचे डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. खरं तर ही उपचार पद्धती SMAवरती कशा पद्धतीनं काम करणार आहे, नेमका काय उपक्रम आहे, काय सांगा. कल हमारे यहाँ पे SMA के बच्चों के लिए 17 बच्चों के लिए कार्यक्रम शुरू हुआ है जिसका नाम है स्पिनराज़ा इंडिविजुअल पेशेंट ह्यूमैनिटेरियन एक्सेस प्रोग्राम. इस प्रोग्राम में हमारे 17 बच्चों को बेनिफिट मिलेगा. ये लाइफ लॉन्ग उनके लिए फ्री ट्रीटमेंट होगी और पहले साल में उनका जो कॉस्ट है 6 करोड़ के करीब होगा जिसमें 7 इंजेक्शन लगेंगे. उसके बाद हर साल में उनके 3.2 करोड़ करीब करीब 3.5 करोड़ हर साल में उनकी उनका खर्चा होगा. ये सब हमें एक कैलिफोर्निया बेस्ड NGO डायरेक्ट रिलीफ से हमें ये प्राप्त हुआ है. खरं तर मॅडम SMA या आजाराविषयी वेदिका असेल, तीरा असेल या 2 मुलींमुळे अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली. नेमका हा आजार कशा पद्धतीनं होतो किंवा काय काळजी घ्यावी लागते आणि उपचार पद्धती काय आहे. बरं, SMAमध्ये SMAचा फुल फॉर्म आहे स्पायनोमस्क्युलर अट्रॉफी. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्या मणक्याला, ज्याला आपण स्पाईन बोलतो, मणक्यातून येणाऱ्या ज्या नर्व्ज असतात आणि ज्या मसल्सकडे जातात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि शरीरामध्ये SMN1 नावाच्या जीनचं म्युटेशन झाल्यामुळे एक ठराविक प्रकारचं प्रोटीन कमी प्रमाणात तयार होतं आणि मसल्सची ताकद कमी होते. आणि जन्मानंतर उत्तरोत्तर ही ताकद कमी झाल्यामुळे स्नायू कमकुवत होतात, श्वसनाचा त्रास सुरू होतो, हार्टवर आणि इतर शरीराच्या अवयवांवर परिणाम होतो आणि ही मुलं एकतर लवकर दगावतात किंवा मग आयुष्यभर अपंग राहू शकतात.
तर आता हे जे औषध आहे स्पिनराचा हे मणक्यातून दिलं जातं आणि ह्याचे सुरुवातीचे 60 डोस जसं मॅडमनी सांगितले होते आणि सबसिक्वेंटली 4 डोस आहेत आणि हे इंजेक्शन जे आहे ते हे जे प्रोटीन डेफिशियंट आहे ते वाढवण्यास मदत करतं. व्हिडिओजर्नलिस्ट सचिन कुबळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या 17 बालकांपैकी एक असलेला अफान फारुकी हा देखील स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी आजाराचा सामना करतोय. वेदिका आणि तीरा कामत यांना या आजारामधून बरं व्हावं यासाठी क्राऊड फंडिंग केलं गेलं आणि अफानच्या भावाला सुद्धा या अनुवंशिक आजारानं ग्रासलेलं आहे. मेरे बच्चों का एसएमए निदान के बाद एकमात्र रास्ता क्योर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडिया था. उनके साथ काम करने के बाद मेरे बच्चों के लिए रास्ते खुलते गए. मेरा बेटा जो पहले स्वतंत्र रूप से खड़ा होता था, थोड़ा चलता था, अब जैसे जैसे बीमारी ने तरह प्रोग्रेस किया उसने चलना खड़े होना छोड़ दिया. स्पिनरेज़ा एक ऐसी दवा है जो मेरे बच्चों को अच्छी ज़िंदगी जीने में मदद कर सकती है. या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण म्हणजे या सगळ्या बातम्या तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली, कारण आरक्षणासाठी पुन्हा एकदा अल्टिमेटम देण्यात आलंय. 9 ऑगस्टला पुण्यामध्ये राज्यव्यापी बैठक होणार आहे. राज्यभरातील समन्वयक या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी पर्याय शोधला जाईल आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलक आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विलंब करू नका, तुमची नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत, समरजितसिंह घाटगे यांनी राज्य सरकारला हा इशारा दिलाय. राज्य शासनाला मला आता स्पष्ट सांगायचं आहे की जे मागास आयोग आपण स्थापन केलेला आहे त्याची संख्या वाढवून मराठा समाजाचे तज्ञ विद्वान मंडळींना यात समावेश करून घ्या. जोपर्यंत आपण समाजाची माणसं समावेश करून घेऊ शकत नाही तर त्या त्या समाजाला तो न्याय मिळू शकत नाही. आता मला सरकारला ठामपणे सांगायचं आहे की सरकारचे मंत्री असो का प्रतिनिधी असो की आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठलाही विलंब तुम्ही करू नका. आतापासूनच काही लोकांनी नाहीचा पाडा सुरू केलाय. तुमची ही नाटकं आता चालणार नाही, समाज हे खपून घेणार नाही. तुमची इच्छाशक्ती आता दिसवायची आता वेळ आलेली आहे. ज्या मराठा समाजाच्या ताकदीवर तुम्ही सत्तेत आहात, जर या समाजाला तुम्हाला न्याय देता येत नसेल तर तुमच्या सगळ्या खुर्च्या मोकळ्या करा, आताच खाली करा अंत बसू नका. त्यामुळे मराठा आंदोलक हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसत आहेत. बैठकीनंतर पुढची आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, मात्र एखादी बातमी व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर नियम देखील पाळा.